आपल्या देशात गर्भवती मातांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने लक्षणीय प्रयत्न केले जातात. परिणामी माता मृत्यूचा दर कमी होत असल्याचा कांगावा केला जात असला तरी महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात माता मृत्यूचे वाढते प्रमाण चिंताजनक मानले जात आहे. पाहूया त्यावरचा हा एक रिपोर्ट. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील तांबडभुवन शहरातील एका बाळंतीण महिलेचा मृत्यू मुंबईतील जे जे हॉस्पिटलमध्ये झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलादपूर महाड मानगाव या तीन हॉस्पिटलमुळे आणि तिथल्या डॉक्टरांमुळे माझ्या सुनेचा जीव मला गमवावा लागला. मला दोन्ही नातवंड समजायचे आहेत. माझ्या पोराचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे. सरकार आम्हाला गरीबाला न्याय देणार आहे की नाही? पोलादपूर शहरातील तांबडभुवन भागातील एका कष्टकरी कुटुंबातील बाळंतीण महिलेची मानगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये सिझेरियन प्रसूतीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाली. मात्र तिची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने तिला जे जे हॉस्पिटलमध्ये अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारांती तिचा मृत्यू झालाय. पोलादपूर नगरपंचायतचा मी नगरसेवक आहे आणि या वाडीच्या वाडीला चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळतात या दृष्टीनं या गोरगरीब जनतेसाठी मी माझं आत्तापर्यंतचं आयुष्य याच्यामध्ये दवडलेलं आहे. अतिशय गरीब घराण्यातला हा मुलगा आणि या मुलाचं जे लग्न झालं त्या लग्नावेळेशी त्याची परिस्थिती अतिशय नाजूक होती. परंतु असं असताना पोलादपूर तालुका प्लेसला जे आता सरकारी ग्रामीण दवाखाना आहे हा दवाखाना अगदी कुछ कामी आहे. त्या ठिकाणी असणारा नोकरवर्ग हा अतिशय अल्प आहे. या ठिकाणी जी मुख्य डॉक्टरबाई आहे त्या ठिकाणी त्या डॉक्टरबाई अजिबात त्या ठिकाणी एक दोन वेळा पोलादपूरची काही मंडळी यांची भेट घेण्यासाठी गेली होती. परंतु त्या लोकांना तिने मार्गाला लावलं. डॉक्टर स्त्री असल्यामुळे आम्हाला पुरुषांना ते काही जास्त बोलता आलं नाही आणि त्यामुळे एखाद्या वेळेस ही बाई आपल्यावरती कुठला आरोप करील आणि या दृष्टीनं आमचे त्यावेळेचे गेलेले सगळे लोक पुन्हा आले. अतिशय गलिच्छ असते असं वातावरण या पोलादपूर दवाखान्यामध्ये. ज्या प्रकारे पोलादपूर दवाखान्यामध्ये आहे त्याच्याच प्रकारची अवस्था महाडलाही आहे. महाडला एवढा मोठा दवाखाना असताना देखील त्या ठिकाणी उपलब्ध डॉक्टर वर्ग त्या वैद्यकीय सेवेसाठी ज्या प्रकारे कर्मचारी पाहिजे त्या ठिकाणी तो कर्मचारी वर्ग उपलब्ध नाही. साधन सामग्री उपलब्ध नाही आणि या गोरगरीब जनतेला अगदी माणगाव पासून पोलादपूर अगदी पोलादपूर महाड माणगाव इथपर्यंत नाव फिरावं लागतं. हीच गोष्ट जर या ऑपरेशनची गोष्ट माणगावला व्यवस्थित झाली असती तर या मुलीला वास्तविक गेजेला जावं लागलं नसतं. परंतु आपल्या कक्षेमध्ये ही हे ऑपरेशन जे होतं हे माणगावला अतिशय चांगल्या परिस्थितीत झालेलं नाही आणि त्याच ठिकाणी त्या मुलीला हा धोका संभवतो आणि ते त्यावेळेला तुझा रक्तस्राव चालू झाला तो शेवटपर्यंत जे जेपर्यंत रक्तस्राव चालू झाला आणि त्या दृष्टीने हिच्या अंगातलं जे रक्त होतं हे रक्त सगळं संपलं आणि संपल्याच्या नंतर त्या ठिकाणी तिला अतिशय हाला अपेक्षेमध्ये आपलं जीवन त्या व्यतीत करावं लागलं आणि ती एक 24 वर्षाची तरुण मुलगी या ठिकाणी आपल्या ह्या प्रसूती काळामध्ये कामाला आली त्याचं अतिशय दुःख आम्हाला होत आहे आणि या गोष्टीचा शासनानं दखल घेऊन पोलादपूर महाड पोलादपूर माणगाव तालुक्याचे जे आमदार आहेत यांनी याच्याकडे लक्ष घालावं आणि ह्याला योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशा प्रकारचं आमचं हे वक्तव्य या ठिकाणी आहे. आणि मी या नगरसेवक असल्यामुळे ह्याचा मी याची जाणीवपूर्वक हा जबाब देतो. यावेळी शोकाकुल कुटुंबियांची भेट घेतली असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत बाळंतणीच्या मृत्यूपर्यंतच्या घटनाक्रमामध्ये रायगड जिल्ह्यातील कुचकामी आरोग्य यंत्रणाचे उघडे फाटके पदर दिसून आले आहेत. दादा काय झाली एकूणच घटना? काय नाव तुमचं आणि कसा हे माता मृत्यू कसा झालेला आहे? माझं नाव संकेत अशोक लाड. माझी पत्नी सोनाली संकेत लाड हिचा मृत्यू झालेला आहे. आम्ही पोलादपूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आम्ही तिथे माझ्या पत्नीला दाखवायला गेलेलो. तिथं भाग्यरेखा पाटील मॅडम आहेत, हे स्वतः गायनक आहेत. पण आमच्या पोलादपूरमध्ये ही सीझरच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला आणि महाडमध्ये सुविधा आहेत पण तिथं डॉक्टर नाहीत, सीझर करण्याचे डॉक्टर नाहीत. त्यामुळं आम्हाला भाग्यरेखा पाटील ह्या जर स्वतः महाडला आल्या असत्या आणि ते सीझर जर झालं असतं तर आम्हाला माणगावला जायची गरज लागली नसती. पण आम्हाला त्या मॅडमनी डायरेक्ट माणगावची चिठ्ठी दिली. माणगावची चिठ्ठी देऊन त्या मॅडमनी आम्हाला ॲम्ब्युलन्स किंवा काही कुठली जे शासकीय सुविधा आहे ती आम्हाला इथून पोलादपूरवरून माणगावला जायला केली नाही. आम्ही महामंडळ एस टी बसने आम्ही माणगावला गेलो.
तिथं गेल्यानंतर त्या डॉक्टरनी तिथे गेल्यानंतर डॉक्टरने तिची बी पी किंवा रक्त वगैरे किती आहे किंवा तिच्या अंगामध्ये ताप आहे की खोकला आहे हे डॉक्टरने तिला तिचं काही चेकअप केलं नाही. तिथं गेल्यावरती माझ्याकडून सह्या घेतल्या. सह्या केल्यानंतर त्यांनी मग तिला ऑपरेशनला डायरेक्ट घेतलं. त्यांनी ऑपरेशनला घेत असताना माझी तिच्या अगोदर माझ्या पत्नीच्या अगोदर दोन तीन त्यांनी सिजर केले आणि माझ्या पत्नीला घेतल्यावरती ते एक दहा खालच्या वार्डमध्ये एक 10-15 मिनटं खाली आलेले. तिथून ते परत आतमध्ये गेले. तिथून आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी परत एक 5-10 मिनिटांनी मग मला येऊन त्या वॉर्ड बॉयने मला एक सांगितलं की तुम्हाला मुलगा झाला म्हणून. तर मुलगा झाल्यामुळे त्यांनी सांगितलं आणि माझी बायकोला मला त्यांनी लगेच काय माझ्या लगेच माझ्या ताब्यात दिलं नाही. एक अर्ध्या तासाने मला ते ताब्यात दिलं. मग तिला आम्ही खाली टेक्चरवरती येऊन तिला खाटवरती शिफ्ट केलं. मग तिला अचानक रात्री 2-3 वाजता तिच्या पोटामध्ये एकदम असं दुखायला लागलं किंवा तिला त्रास व्हायला लागला. आणि मग त्या डॉक्टरने सर्व तिला लगेच चेकअप वगैरे केलं. ते मी डॉक्टरना म्हटलं डॉक्टर काय तिला काय प्रॉब्लेम आहे का. तर डॉक्टर म्हटले की तिला काय प्रॉब्लेम नाही ती व्यवस्थित आहे. तर ठीक आहे व्यवस्थित आहे. तर नाहीतर आम्ही परत तिला सकाळी 9 वाजता जास्त त्रास व्हायला लागला. जास्त त्रास व्हायला लागला मग त्या डॉक्टरना मी म्हटलं डॉक्टर मला म्हटलं इथं आपले सुविधा आपले तर काही कमी दिसत आहेत. तिला मला पुढं हलवायसाठी मला सुविधा करून द्या किंवा ॲम्ब्युलन्स वगैरे करून द्या. तर त्या डॉक्टरनी मला एक प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स ओमनी ही मला त्यांनी वडकल नाक्यापर्यंत दिली. तिथून परत 108 दिली. ती पण पनवेलपर्यंत दिली. तिथून मला परत 108 दिली पनवेलवरून ते जे जेपर्यंत दिली. म्हणजे डायरेक्ट अशी गाडी किंवा मला 108 किंवा डायरेक्ट अशी 108 माणगावपासून डायरेक्ट दिली नाही. परत माझी आई माझी आत्या होती तिला पण त्यांनी त्या गाडीमध्ये घेतलं नाही. त्या एसटी महामंडळनी मुंबईला जेजेला आल्या. तिथं गेल्यानंतर त्या डॉक्टरनी आमच्याकडनं पहिले सासरेकडून माझ्याकडून लेखी फॉर्म लिहून घेतले की पेशंटची तब्येत क्रिटिकल आहे ते. आणि त्यांनी सह्या आमच्याकडनं करून घेतल्या पहिल्या की आम्ही जिम्मेदार राहणार नाही म्हणून पेशंटला काय हे झालं तर असे. आणि सह्या करून घेतल्यानंतर मग माझ्या बायकोला हे त्यांनी सर्व तिचे चेकअप वगैरे केलं. एक्सरे वगैरे परत हे केलं रिटिंग केलं. नंतर मग ते म्हटलं की पेशंटची प्रकृती खूप क्रिटिकल आहे तिला त्यांचं परत ऑपरेशन करावं लागेल. तर म्हटलं ठीक आहे ऑपरेशन करायचं ठीक आहे ऑपरेशन. तिला मग 9 वाजता तिला ऑपरेशन करायला घेतलं. ऑपरेशन 9 ते 10 दरम्यान काहीतरी घेतलं पुढे. आणि त्यांनी ऑपरेशन करताना पण त्यांनी परत आम्हाला 1-2 तासांनी परत येऊन सांगितलं की पेशंटची पिशवी काढायला लागेल. पिशवी काढली तर ठीक आहे म्हटलं पिशवी काढून आमचं पेशंट वाचेल का. तर ते म्हटले आम्ही आमचे प्रयत्न करतोय. तर ठीक आहे बोललं काढा पिशवी. मग त्यांनी पिशवी वगैरे काढली. परत आमच्या पेशंटला 1-2 तासांनी आम्हाला परत आमच्याजवळ दिलं. परत तिला CCU मध्ये आम्ही तिला नेऊन परत हे केलं ऑक्सिजनवर ते केलं. परत तिथे हे झाल्यानंतर डॉक्टरनी परत आम्हाला बोलून घेतलं की पेशंटची काय प्रकृती काही स्थिर वाटत नाही आहे थोडी क्रिटिकल वाटते. तर म्हटलं त्यांनी मग परत आम्हाला 1-2 तासांनी सर्व डॉक्टर वगैरे तिथं जमा झाले. 1 दुपारच्या टायमाला सर्व डॉक्टर तिथं होते 5-6 डॉक्टर. त्यांनी मग सर्व ते हे करून मग आम्हाला परत त्यांनी सांगितलं की पेशंट वाचण्याची शक्यता खूप कमी आहे. आणि पेशंट परत त्यांनी हे करून मग आम्हाला सांगितलं तुमचं पेशंट ऑफ झालंय म्हणून. 1-1.5 तासांनी परत सांगितलं की पेशंट तुमचं ऑफ झालंय म्हणून. याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार सर्व शासन आहेत. आणि हे कुचकामी आरोग्य यंत्र नाहीत जे आपल्याला डायरेक्ट कुठली सुविधा भेटत नाही किंवा डायरेक्ट कुठली वाहनं भेटत नाही. हे सर्व आरोग्य आणि सर्व शासन सर्व याला जबाबदार आहे. आपण या यंत्रणेच्या विरोधामध्ये काही तक्रार किंवा आवाज उठवणार आहात? हा यंत्रणेच्या विरोधात आम्ही आवाज मी उठवणारच आहे. आणि मंत्रालयापर्यंत ह्याचा मी लेटर एक देणार आहे. आणि स्थानिक आमदार आहेत त्यांना पण मी तेवढं माझं लेटर देऊन माझे जे दुःख आहे ते मी त्यांना सांगणार आहे. या संदर्भात रायगड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अजित गवळी यांच्याशी खातरजमा केली असता हा प्रसूती दरम्यान माता मृत्यू असल्याची कबुली त्यांनी खेदाने दिली आहे. प्रतिनिधी धम्मशील सावंत, महाराष्ट्र टाइम्स 1, रायगड.